नमस्कार, मी डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या आवडत्या आणि अतिशय लोकप्रिय अशा त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो आहे. मंडळी, आपण जर त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सगळ्यात पहिलं करा, आय बेलकॉन दाबायला विसरू नका. तसेच आपले मित्र नातेवाईक या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा. मंडळी, आपण जुलै महिन्यातील संपूर्ण 12 राशींचं राशीफळ जाणून घेत आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची रास ती म्हणजे कर्क राशी. या राशीचं बोधचिन्ह आहे खेकडा. एकतर कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी लागलं तर त्याला सोडत नाही अशी ही रास. राशीचा स्वामी चंद्र आहे, तशी संयमी पण रास आहे ही. विचारपूर्वक एखाद्याला त्रास देते, जर कोणी दिला नाही तर त्याचा त्रास करून घेतही नाही आणि त्याला ती देतही नाही. चला तर बघूया. आता राशीचा स्वामी चंद्रदेवता आहे. सगळ्यात प्रथम पहिल्या स्थानाचं फलादेश बघत असताना ह्या पूर्ण महिन्याचा शरीर असेल आपलं, त्यानंतर आपलं व्यक्तिमत्व असेल, आपले विचार असेल, आपला स्वभाव असेल, शरीराची ठेवण असेल, महत्त्वाकांक्षा असेल, ह्या थोडंसं ह्या पूर्ण महिन्यामध्ये ठेवण्यासाठी तुम्ही मनामध्ये चढ उतार थोडासा तुम्हाला सगळ्यात पहिल्या 15 वाड्यांमध्ये जाणवायला मिळेल. याचं कारणही असंच आहे, आपल्या पत्रिकेमध्ये गुरुदेवतेची पंचमदृष्टी ही लग्नावरती येते, तो भाग्यामध्ये पडलेला आहे. मग भाग्यात पडला आहे, परंतु आपण जे काही एखादा निर्णय घेत असेल, त्यानंतर आपल्याला काहीतरी विचार करायचा आहे, नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, नवीन काही गोष्ट करायची, या सगळ्यामध्ये थोडंसं आपल्याला जीवनामध्ये करू की नको करू, करू की नको करू असे आभास जाणवते. परंतु गुरुदेवतेची पंचमदृष्टी आहे, गुरुदेवतेची शक्ती मिळाली आहे, शनिदेवतेची सप्तम दृष्टी आहे आणि तुमचं राहू सोडलं तर कोणत्या ग्रहाबरोबर शत्रुत्वच नाही आहे. त्यामुळे 100% कर्क राशीच्या लोकांसाठी व्यक्तिमत्वात थोड्या दिवस थोड्या काळापर्यंत थोडासा चढ उतार पाहायला मिळणार आहे. तो पण कुठपर्यंत मिळेल तुम्हाला? शनिदेवता आपल्या पत्रिकेमध्ये वक्री होत नाही तोपर्यंत. 12 जुलैच्या नंतर ही रास खऱ्या अर्थानं कामामध्ये ऍक्टिव्हेट झालेली पाहायला मिळेल, कामामध्ये सक्रिय झालेली पाहायला मिळेल अशी कर्क राशी. आणि आपल्या स्वभावात या राशीच्या लोकांनी थोडा बदल करायचा आहे, निर्णय पटकन घ्यायचे. त्यानंतर द्वितीय स्थानामध्ये, द्वितीय स्थान म्हटलं की आपली सांपत्तिक स्थिती असते, पूर्वनियोजित धनलाभ असतो, त्यानंतर आपल्याकडे असणारं सोनं चांदी, आपल्या या सगळ्या कौटुंबिक सुख कसं मिळेल, आपल्यामध्ये वक्तृत्व सिद्धी कशी असेल, बोलणं कसं असेल, देवाणघेवाण कशी होईल, या सगळ्यांचा विचार हा द्वितीय स्थानात होतो. स्वामी आहे सूर्यदेवता, परंतु स्वामी पडले व्ययामध्ये आणि ही रास येते मारक स्थानामध्ये. कर्क लग्नाला सूर्यदेवता ही मारक होते, म्हणून सूर्यदेवता व्ययात पडली आहे. मिथुन राशीमध्ये आहे म्हणून या राशीच्या लोकांची सांपत्तिक स्थिती थोडीशी डळमळेल, केलेल्या कुटुंबाचं महिन्याचं नियोजन बारगळेल, खर्च थोडा वाढेल, कर्ज घ्यावं लागेल, कुटुंबामध्ये कलह होईल, मानसिक त्रास होईल, एखाद्याला दुखावलं जाईल, मानसिक त्रास निर्माण होणार आहे. त्यामुळे बोलताना जरा जपून बोला. त्यानंतर गळ्याच्या संदर्भातले काही आजार होतील, सर्दी होण्याचे जास्त योग आहेत, त्यामुळे पावसामध्ये काही भिजू नका, कारण की छोटंसं दुखणं हे मोठं कधी स्वरूप प्राप्त करून गेले हे सांगता येत नाही. घाबरण्याचं काही कारण नाही आहे, थोडेफार छोटे मोठे आजार विकार हे आपल्याला नेहमीच जाणवतात, तर थोडासा सर्दीचा विकार जाणवेल. सांपत्तिक बाबतीत जर विचार कराल तर या महिन्याचं आर्थिक नियोजन तुमचं कोलमडणार आहे, त्यामुळे थोडी देवाणघेवाण करावी लागणार आहे. तसेच तृतीय स्थान पराक्रमाचं आहे, भावाचं आहे, भावंडांचं सुख देणार आहे, जीवनामध्ये काही यशस्वी निर्णय घेण्याचं आहे, या सगळ्यांचा विचार तृतीय स्थानामधनं होतो. मग ह्या कर्क राशीच्या लोकांसाठी या महिन्यामध्ये त्यांच्या तृतीय स्थानामध्ये बुधदेवतेचा वास आहे. बुधदेवता ही व्ययामध्ये पडली आहे, दोन्ही राशी कर्क लग्नाला बुधदेवता ही मारक होते. मग त्या स्थानामध्ये बुधाचं आधिपत्य जास्त राहणार आहे, त्यामुळे केलेल्या कष्टाला यश मिळणार नाही. या राशीसाठी थोडासा हा महिना त्रासदायक आहे, त्यामुळे थोडं जपून पाऊल उचला, जपून निर्णय घ्या. भावंडांशी वाद घालताना बोलताना जरा जपून बोला, ते दुखावले जाणार नाहीतर अचानक तुमच्या जीवनामध्ये त्रासाला सामोरे जाण्याचे योग तुम्हाला मिळणार आहे. 10,000 रुपये होतील, नवीन व्यवसायात काही उडी मारण्याचा विचार अजिबात या राशीच्या लोकांनी करायचा नाही आहे. चतुर्थ स्थान, चतुर्थ स्थान म्हटलं की वाहन सुख, गृहसौख्य,
मातृ सौख्य स्थावर इस्टेट त्यानंतर विद्येची परिपूर्णता अशा अनेक विषयांचा विचार या चतुर्थ स्थानावरनं होतो. इस्टेट घरदार प्रॉपर्टी नवीन जागा घ्यायची. स्वामी शुक्रदेवता आहे आणि 13 जुलै पर्यंत शुक्रदेवता ही लाभामध्ये आहे, लाभच लाभ देणार आहे आणि कर्क लग्नाला ते योगकारक झाले. 13 जुलै पर्यंत बऱ्याच दिवसातनं गाडी घेण्याची इच्छा होती पूर्ण होईल, घर घेण्याची इच्छा होती पूर्ण होईल, त्यानंतर आपल्याला वाहन सौख्य मातृसौख्य, आई तुमची कुठे भावाकडे दूर असेल तीर्थयात्रेला गेली असेल तर ती परिपूर्ण करून येईल, तिचा आशीर्वाद प्राप्त होईल, सगळ्यांचं प्रेम मिळण्याचा योग तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघा चांगलं सुख, याला सुख म्हटलेलं या स्थानाला, म्हणजे चांगली झोप शांत झोप, कर्जबाजारीपणा असेल तर ते कर्ज फिटेल, लोकांची दिनेकरी आपल्या घरापर्यंत येणार नाही, घरात जर काही पशुपालन वगैरे केले असेल त्यांच्याकडनं चांगली बातमी मिळेल, उत्पन्नात वाढ होईल, अशा एक ना अनेक गोष्टींचा चतुर्थातल्या शुक्रदेवतेच्या राशीमुळे लाभ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पंचम स्थान, याच्यामध्ये विद्या आली, संतती आली, उच्च शिक्षण आलं, तुमची उपास्य देवता आली, राजविद्या आली, दीर्घ आयु आलं, अशा अनेक गोष्टींचा विचार पंचमात होतो. बरं मंडळी, मग कर्क राशीच्या लोकांसाठी कसं आहे तर तिथे स्वामी मंगळ देवता आहे, तो रुचक युगामध्ये गेलाय. पंच महापुरुष युगापैकी एक राजयोग आहे, केंद्रात आहे, एक राशी आणि एक पंचमात आहे, राजयोग कारण झालाय. संतती ही आता बऱ्याच दिवसाची इच्छा होती की आम्हाला संतती नाही आहे, संतती तुम्हाला जे मनातली जी इच्छा होती बऱ्याच दिवसाची ती परिपूर्ण होणार आहे. उच्च शिक्षण होणार आहे, उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याचे योग येतील, चांगल्या कॉलेजला नंबर लागेल, बऱ्याच वेळेचे शिक्षण अर्धवट राहिलं होतं परिपूर्ण होईल, इच्छाशक्ती प्रचंड दांडगी असेल. त्याचप्रमाणे जे लोक पोलीस खात्यामध्ये, त्यानंतर ते लष्करामध्ये, त्यानंतर सिक्युरिटीमध्ये, त्यानंतर वायुदलामध्ये, अशा अनेक विषयांमध्ये ज्या वेळेला ते प्रयत्न करत नव्हते, ते काम होत नव्हते, ते काम परिपूर्ण करण्यासाठीचा हा महिना योगकारक आहे. म्हणून कर्क राशीच्या लोकांनी लष्करामध्ये जे लोक बऱ्याच दिवसाचा प्रयत्न करत होते ते करावेत, किंवा बऱ्याच दिवसात त्यांनी परीक्षा दिली होती, ऑर्डर येत नव्हती, ती ऑर्डर तुम्हाला ह्या महिन्यात येणार आहे, शुभ वार्ता घेऊन येणार आहे, संकटाचे दिवस संपणार आहे. तसंच फक्त या राशीच्या लोकांनी थोडं जपून पाऊल टाकायचं एवढं पण लक्षात ठेवायचं, निर्णय घेताना थोडेसे पटापट घ्यायचे. षष्ठस्थान म्हटलं की रोग आला, आरोग्य आलं, कर्ज आलं, शत्रू आल्या, एक ना अनेक विषय येतात. स्वामी देवता गुरु आहे, धनुरास विराजमान आहे, परंतु एक राशी कर्क लग्नाला गुरुदेवता ही योगकारक होते. केंद्रातल्या जवळ म्हणजे त्रिकोणात पडलेले गुरुदेवता नेपच्यून बरोबर युती करताय, त्यामुळे या लोकांसाठी आरोग्याचे त्रास कमी होतील, दीर्घ मुदतीचे आजार राहणार नाही, थोडंफार झालं बरं वाटेल, कर्ज मिळत नव्हतं भेटेल, भाग्य चांगलं आहे, भाग्यानं साथ दिली आहे, ग्रहांनी साथ दिली आहे. आपण म्हणतो माणूस कॅपेबल आहे, त्याला ज्ञान आहे, नोकरी मिळत नाहीये, मग काय त्याची ग्रहांची स्थिती बरोबर नाही आहे, परंतु इथे ग्रह पण जुळून आले आहेत, बुद्धिमत्ताही जुळून आली आहे आणि तो तुम्हाला पुढे योग नेण्यासाठी कारकभूत ठरणार आहे. त्यानंतर आपलं सप्तम स्थान, वैवाहिक सुख आहे, जोडीदाराचं सौख्य आहे, भागीदाराचं सौख्य आहे, दुसऱ्या आपत्याचं सौख्य आहे, एक ना अशा अनेक गोष्टींचा विचार इथे होतो. शनी भगवान 13 जुलैपासून वक्री होऊन पाठीमागे येत आहे, लग्न जमता जमता मोडलं अनेक मुलांचं, परंतु परत आलेत बरं ते तुम्हाला चांगली न्यायपूर्ण पतिव्रता पत्नी देण्यासाठी, चांगला पती देण्यासाठी, राहिलेलं काम कर्क राशीच्या लोकांसाठी पूर्ण करण्यासाठी 13 जुलैपासून शनी भगवान खऱ्या अर्थाने सक्रिय होतील. 12 जुलैला ते आपला राशी बदल करतील, वक्री येणार आहे, चांगल्या गोष्टी आहे, तुमचा भागीदार तुम्हाला सोडून गेला होता पण चांगलं झालं, तुमचे दिवस खूप चांगले आलेत, उलट भागीदारात होतात नुकसान झालं, आता तुम्ही चांगल्या पॉझिटिव्ह अंतकरणानं पुढे याल, भागीदारीपेक्षा स्वतःच्या कार्यातही यश मिळवाल, असा शनिदेवता तिथे विराजमान झालाय. ज्यांचं 32-36 वय झालं होतं, शनिदेवता सप्तमात आले की त्यांचे विवाह उशिरा व्हायचे, लग्न कुंडलीत आज तेच फलादेशामध्ये भविष्य वर्तवण्यात येतं 32-36 नंतर, परंतु 32 वय ज्यांचं झालंय, 36 झालंय, 38 झालंय, त्यांची सुद्धा लग्नाची योग येतील. ज्यांचं द्वितीय लग्न आहे, ज्यांच्या लग्नात अडचणी होत्या, पहिल्या फारकती झाल्या होत्या, पतीबरोबर त्यांचं जमलं नव्हतं, त्या थांबल्या होत्या, ज्या पुरुषांचं पत्नीबरोबर घटस्फोट झाला होता, त्या सगळ्यांचे विवाह या कालावधीत कर्क राशीच्या लोकांची पूर्ण होणार आहे. अष्टम स्थान, विमा आला, तुमचं आयुष्य आलं, तुमचं आरोग्य आलं, अचानक धनलाभ आला,
अचानक धनलाभ होणार आहे, बऱ्याच दिवसाची जमीन होती नावावर पडलेली, माहितीच नव्हतं, कळालं विकली पैसे मिळाले, अचानक धनलाभ होणार आहे, अचानक तुम्ही काहीतरी छोटीशी वस्तू ठेवलेली होती बऱ्याच दिवसात लक्षात आलं नाही सापडले, अचानक आपले वही पुस्तकात ठेवलेले पैसे, स्त्रियांकडनं चुकून डब्यात ठेवलेले पैसे हे मिळण्याचे सापडण्याचे योग सुद्धा तुम्हाला ह्या कर्क राशीच्या लोकांना सुखद आनंदाचा धक्का देणार आहे. त्यानंतर तुमच्या भाग्यस्थानामध्ये गुरु भगवान आहे, स्वराशीचे आहे, तीर्थयात्रा करतील, सगळ्या प्रकारचे सुख देतील, आध्यात्मिक सौख्य परोपकार होईल, अन्नदान होईल, एखाद्या तीर्थक्षेत्राला मदत होईल, मंदिर बांधले जातील, त्यानंतर एखादा पानवठा बांधला जाईल. मित्रांनो एक लक्षात ठेवायचं, आध्यात्मिक उपाय कराच, परंतु ज्या मुलांना शाळेसाठी पुस्तकं नाही आहेत, आता शाळेचे दिवस सुरू झाले आहेत, ज्यांना बुट्ट नाही आहेत, ज्यांना कपडे नाही आहेत, ज्यांना पेन नाही आहे, या सगळ्या गोष्टींची मदत तुम्ही करा बरं, तर तुमच्या आयुष्याचा खऱ्या अर्थानं भाग्योदय तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर असं म्हटलेलं आहे की या पृथ्वीवरती तीन रत्न आहे, जलम अन्नम सुभाषितम. जल म्हणजे पानवठा बांधला पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे आणि चांगलं बोललं पाहिजे, यासारखं दुसरं रत्न या पृथ्वीवरती कोणतंही नाही आहे. त्यानंतर दशमस्थानामध्ये मंगळ राहू हर्षल या तीन ग्रहांची युती आहे, अंगारक युगातली आहे. लष्करी क्षेत्रातल्या लोकांना मोठं पद मिळणार आहे, पोलीस क्षेत्रातल्या लोकांना मोठी त्यांची बढती होणार आहे, म्हणजे छोट्या पदावरनं हे लोक मोठ्या पदावरती अगदी सहज जाणार आहे, मोठा कार्यभार मिळेल. कंपनीत काम करत होता छोट्या पदावरती, पगार वाढेल, अर्थार्जन वाढेल, यातनं नवीन जागा जमीन इस्टेट प्रॉपर्टी घेण्याचे योग आहे. फक्त आपण मोठ्या प्रतिष्ठेवरती गेल्यानंतर आपण जास्त अतिशय प्रमाणामध्ये अति करायचं नाही, म्हणजे कोणाशी वादविवाद भांडणं करायचं नाही, म्हणजे ते पद शाश्वत राहील आणि टिकेल. लाभामध्ये शुक्र राशी आहे, भगवान शुक्रदेव विराजमान आहे, तिथे लाभच लाभ देणार आहे, चांगल्या पत्नींचा लाभ देणार आहे, मागाशीच मी सांगितलं. त्यानंतर व्ययामध्ये पत्रिकेत बुधादित्य योग झाला आहे, बुध ग्रह युवराज संभोगलेला आहे, तो 6-8-12 जर असेल तर तो विपरीत राजू करतो, तो 12 स्थानाचा आणि 12 स्थानातच पडलेला आहे. म्हणजे काय तर ह्या लोकांचे व्यय म्हणजे खर्च कसे होतील आणि परदेश गमन कसं होईल, शिक्षणासाठी होईल, राजकारणाच्या दृष्टीने होईल, राजनैतिक लोकांना वारंवार बाहेरगावी जावं लागेल, त्यानंतर मोठ्या पदावरच्या लोकांना परदेश गमन करता येईल, नोकरीच्या कामासाठी, स्वतःच्या यशासाठी, प्रगतीसाठी, डेव्हलपमेंटसाठी हे लोक परदेश गमन करतील. मंडळी या 12 स्थानांचं ह्या कर्क राशीसाठी फलादेश मी तुम्हाला सांगितला. या राशीसाठी भाग्य अंक जो काही आहे तो त्यांचा 10 आहे. या राशीचा रंग हा पिवळा आहे. या राशीच्या लोकांनी कुठल्या देवतेची सेवा करायची आहे तर ओम भौमाय नमः या मंत्राचा जप या लोकांनी संपूर्ण महिन्यामध्ये जसा जमेल वेळ मिळेल अशा पद्धतीने 108 जप करा, म्हणजे वाईट ग्रहांचे परिणाम हे थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला चांगले फुलं द्यायला सुरुवात करतील. एखाद्याचं नशीब प्रारब्ध कोणाला बदलवता येत नाही, बाहेर पाऊस चालू म्हणून आकाशाला हात लावता येत नाही, परंतु छत्री घेता येते, स्वतःचं संरक्षण करता येतं तुम्हाला. आता या राशीच्या लोकांसाठी शुभ दिवस कोणते आहे तर 1, 2, 27 आणि 28 या तारखा तुमच्यासाठी अतिशय शुभ आहेत. अशुभ दिवस कोणते आहेत तर 9, 10, 20 आणि 21 हे अशुभ दिवस आहेत. मंडळी याप्रमाणे मी तुम्हाला कर्क राशीचा फलादेश सांगितला. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.